आता कृष्णा नदी कोरडी पडल्यास पालकमंत्र्यांच्या दारात आंदोलन, कृष्णा महापूर नियंत्रण समितीचा इशारा. सांगलीतील कृष्णा नदी वारंवार कोरडी पडत असून याला निष्क्रिय अधिकारी आणि उदासीन लोकप्रतिनिधी जबाबदार असल्याचा आरोप कृष्णा महापूर नियंत्रण समितीकडून करण्यात आला. कोयना धरणामध्ये पुरेसा साठा असून देखील कृष्णा नदीपात्रात पाणी सोडण्यात येत नाही. केवळ राजकीय दबाव आणि निष्क्रिय अधिकारी यांचा वेळकाढूपणा या सर्वाला जबाबदार असल्याचा आरोप देखील कृष्णा महापूर नियंत्रण समितीकडून पत्रकार परिषदेत करण्यात आला. याचबरोबर जलसंपदा मंत्र्यांनी आदेश देऊन देखील कृष्णा नदी कोरडी पडत आहे. यामुळे कृष्णागाठी पाणी टंचाई होत असल्याने यापुढे कृष्णा नदी पुन्हा कोरडी पडल्यास सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या दारात जाऊन थेट बेमुदत धरण आंदोलन केलं जाईल असा इशारा कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीकडून देण्यात आला आहे. वाहते कृष्णामाई, बारामाही वाहणारी कृष्णामाईला कुठेतरी आता खंड पडलेला आहे. शासकीय अधिकाऱ्यांची उदासीनता, राजकीय नेत्यांचं याकडे दुर्लक्ष, या दोन्ही गोष्टींमुळे आज या ठिकाणी कृष्णा नदी संत वाहणारी, बारा महिने वाहणारी पाणी, आज याला पाणी कमी आहे. याचं कारण म्हणजे यांच्यामध्ये एकत्र एकात्मिक पाणी क्षेत्र सोडणे, पाणी सोडणे ही योजना यांच्याकडे नसल्यामुळं आणि याच्यावर लक्ष नसल्यामुळं या सर्व गोष्टी घडत आहेत. आणि चार वेळा आत्तापर्यंत पाणी या ठिकाणी नदीचं कमी झालं, परंतु दरवेळेला आम्ही नागरिकांनी उठून ह्यासाठी मोर्चा काढायचं, आंदोलन करायचं, हे काय बरोबर नाही. राजकीय इच्छाशक्तीच लोकांची राहिलेली नाही आहे. राजकीय लोकांनी ज्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि यासाठी ह्या नदीकाठावर उपलब्ध असणारे शेतकरी आहेत यांना पाणी मिळत नाही आहे. आता तोंडाला आलेलं पीक या ठिकाणी जर पाणी मिळालं नाही तर त्याच्यापासून वंचित राहील आणि शेतकरी ह्या ठिकाणी उद्ध्वस्त होईल ही भीती आम्हाला पण वाटते. आणि ह्यासाठीच आम्ही ह्या राजकारण्यांना आणि अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही यावर लक्ष द्या, वेळीच लक्ष घाला. पाणी आपल्याकडे शिल्लक आहे, कोयना धरणामध्ये आपलं जे वाट्याचं पाणी आहे ते शिल्लक असताना हे अतिताई पाणी कशासाठी, ह्या पाण्यावर तुम्ही लक्ष द्या. सर्वांना पाणी मिळालं पाहिजे. पाणी असताना ह्या अशा गोष्टी होणं चुकीचं आहे. यामध्ये कुठंतरी या विसंगती ह्या अधिकाऱ्यांच्यात दिसून येते. यामध्ये अधिकाऱ्यांनीसुद्धा सांगितलं आम्हाला की आम्ही बऱ्याच वेळेला पाठपुरावा करतो आहे, मग या ठिकाणी याचा शोकाचाराचा धनी कोण आहे, यामध्ये याच्या पाठीमागं कोण आहे की जो पाणी सोडत नाही. आणि हे पाणी सातत्यानं सर्व सांगलीकरांना मिळालं पाहिजे ही आमची पहिल्यापासून इच्छा आहे. नाहीतर आम्हाला या ठिकाणी आंदोलन छेडावे लागेल. आणि पाण्यासाठी आंदोलन छेडणे हे आमच्यासाठी सोयीचं नाही, कारण कृष्णा नदी ही आमच्या तोंडाची उशाशी असताना पाणी मिळत नाही ही दुर्दैवाची बाब आहे. यामुळे ह्या ठिकाणी आम्ही आंदोलन छेडण्याचा विचार ह्या भविष्यात काळात आम्ही करणार आहोत. धन्यवाद. कोयना धरण ही संजीवनी समजली जाते आणि सांगलीची कृष्णा नदी ही जर आत्ता थंडीच्या दिवसात कोरडी पडत असेल हे सगळ्यात दुर्दैव आहे. ह्या बाबतीत आम्ही आंदोलन केल्यानंतर पाणी सोडलं, मात्र सोडलेलं पाणी जाणीवपूर्वक कर्नाटकला देण्यासाठी महाराष्ट्र शासनाचं आणि कर्नाटक शासनाचं काही शुभ षडयंत्र आहे का अशी शंका आज आम्हाला ह्या निमित्त येत आहे. तात्काळ बर्गे बदलण्यात यावेत. पाणी अडवून जर धरणाच्या लेवलला पाणी नाही राहिलं तर पालकमंत्री खाडेसाहेबांच्या दारात मोठ्या प्रमाणात आम्ही आंदोलन करू आणि होणाऱ्या जबाबदारीला जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जबाबदार राहतील. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.